नमस्कार, आपण माझं महाराष्ट्र न्यूज आहे. महाराष्ट्र न्यूज मध्ये भांडवळा जनमताचा आमदार कोणाचा या पर्वानिमित्त आपण अरकळे गावी पोहोचलोय. खेड तालुक्यातील अरकळे गावी पोहोचलोय. या गावामध्ये या लोकांना आमदार कोणता हवा आहे, आमदार कशा प्रकारचा हवा आहे, महायुती सरकारने काही कामं केलीत का नाही केली, त्याबद्दल प्रतिक्रिया जाणून घेऊया. माझं नाव लक्ष्मण गिरी लोखंडे. आम्हाला शरद चंद्र पवार हाच माणूस पाहिजे. का माणूस पाहिजे? शरद पवार का पाहिजे? कारण त्याने खूप महाराष्ट्रात खूप कामं केलेली आहेत. खूप महाराष्ट्रात कामं केलेली आहेत त्यांनी. कधीही कामात त्यांनी हलगर्जीपणा केलेला नाही. तुमचा आमदार तर वर्ष बोलते पाटील आहे, मग त्यात तुमचं मत काय? आमचं मत आता एकच आहे की आम्हाला आता सुधीर भाऊ मुंशे हाच आमदार झाला पाहिजे, अशी माझी कळकळीची विनंती. तुमच्या विद्यमान आमदारांनी काम केलं का नाही केलं? आमच्या पहिल्या आमदारांनी काहीच काम केलेली नाही. नुसतं नावा गावासाठी खुर्चीसाठीच काम केलेलं आहे. आता विद्यमान आमदार किंवा तुमचे अनेक आमदार, तुम्हाला कोणता आमदार पाहिजे किंवा ह्या तालुक्यात तुमची काय काय कामं झाली आहेत, ह्या सरकारने अडकेबहीण योजना काढली किंवा अनेक विकासाची कामं काढली, तेव्हा तुमचं काय मत आहे माहितीबद्दल? अहो, त्यांनी ही जी लाडकी बहीण काढली ही केवळ खुर्चीसाठी पैशासाठी, पण हे सर्व पैसे त्यांनी हे आमच्याकडूनच परत घेतले जातील. तेव्हा सावध राहा, इथून मोर तरी आपली जर ही प्रगती सुधारायची असेल तर शरद चंद्र पवार यांनाच मतदान, यांनाच विजय करा. अजून काही जण आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तुम्हाला कोणतं मतदान करायचं बाबा? कोण पाहिजे तुम्हाला आमदार? आमदार मुंशे हे तर नवीन आमदार आहेत. मग अजून मग नाही, आपल्याला मुंशेच पाहिजे. यांना महाआघाडीतला सुधीर मुंशे पाहिजेत, जे इच्छुकांमध्ये आहेत, राष्ट्रवादीमध्ये तरी मधून. अजून काही आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ. तुमच्या मध्ये आमदार कोण आहे? कोणता आमदार पाहिजे तुम्हाला? माझं काय नाव सांगायचं आमदाराच? शरद पवार. समजा शरद पवारला मतदान केले की माझ्या वयाचे आहे शरद पवार. अजूनही काही माणसं आहेत इथली स्थानिक लोक, त्यांना आपण ज्योतिषांच्या मनातले कोणता आमदार आहे सांगा. तुम्हाला कोणता आमदार पाहिजे? आम्हाला कोणताही शरद पवार देईन तो आमदार पाहिजे आम्हाला. तुमच्या मध्ये आमदार कोण आहे इथं? आमच्या बहुतेक शरद पवारच येईन. इथे अजूनही काही मर्कडी मध्ये माणसं आहे, आपण त्यांना जाणून घेऊ त्यांच्या मध्ये कोणता आमदार आहे. सुधीर भाऊ मुंशे. कोणता आमदार पाहिजे तुम्हाला? आता आमदार दिलीप मोहिते. आमदार कोणते? मला कोणता आमदार पाहिजे? सुधीर भाऊ मुंशे. त्यांना सुधीर भाऊ मुंशे आमदार पाहिजे. अजूनही काय आपण त्याच्याकडे जाणून घेऊ की तुम्हाला कोणता आमदार पाहिजे. महाविकास आघाडीतून जे उमेदवार असेल त्याचा आम्ही काम करून तो आमदार आम्ही बनवण्याच्या तयारीमध्ये आहोत. यांचं म्हणणं की आम्ही महाविकास आघाडी जो उमेदवार देईन त्याच्या मागे आम्ही आहोत. अजूनही काय आपण त्यांना विचारू बाबा तुम्हाला कोणता आमदार पाहिजे? आम्हाला सांगा ते करू आम्ही. कोणासाठी करणार तुम्ही? कोणत्या आमदाराला करू? कुणी पक्ष कोणत्या पक्षाचा? सुधीर मुंशे. अजूनही काय आपण त्यांना विचारू बाबा तुम्हाला कोणत्या मनात आमदार आहे तुमच्या? कोणता आमदार पाहिजे तुम्हाला? सांगता नाही. तुम्ही आत्ता मध्ये सांगले सुधीर भाऊ पाहिजे, तर सुधीर भाऊच काय पाहिजे? सुधीर भाऊ कारण तालुक्याला यावेळी जनतेला बदल हवा आहे. कसाकडूच्या उमेदवारांना सुधीर भाऊ मुंशे हे सर्वसामान्य तरुणांचे आणि सर्वसामान्य जनतेचे नेते आहेत. त्यांनी एक चांगल्या पद्धतीने तालुक्यामध्ये काम चाललेलं आहे, म्हणून आम्हाला सुधीर भाऊ मुंशे हेच तालुक्यामध्ये आमदार हवे आहे. विद्यमान आमदार काही काम केलेत का नाही, किंवा जे योजना काढल्यात त्या तुमच्याकडे सुरू आहेत का, सफल झाल्यात का नाही, काही 1500 रुपये का नाही? योजना काढलेल्या आहेत, पण 1500 रुपयामध्ये काही जनतेचा काही गरजा काही भागत नाही आहे, ज्यामुळं अजून थोडं जनतेला किती थोडी मदत पाहिजे. जनतेला अजून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय, तो विषय काय सरकारने काही पूर्ण केलेला नाही. आज 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली, 2 लाखाच्या पुढच्या कर्जमाफी देऊ म्हणले होते, पण ते कर्जमाफी काय मिळालेली नाही.
त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हा नाराजच आहे ना, त्यामुळे आम्हाला एक नवीन आता चेहरा हवा आहे, विकासाचा वारा, नवीन चेहरा या तालुक्याला हवा. कोणता आहे विकासाचा वारा? आपला सुधीरभाऊ मुंगशे. माणसं आपण त्यांना विचारतो तुमच्यामधील आमदार कोण आहे? देवा तुमचं काय मत आहे? आपण त्याची प्रतिक्रिया विचारू, त्यांच्यामधील आमदार कोण आहे? आमदार असावा का? आमदार जनतेचे काम करणारा असावा, सर्वांच्या परिचयाचा असावा, सर्वांना मिळून मिसळून घेणारा असावा. आम्ही फक्त पवार साहेबांचे लोक आहेत, त्याच्यामुळे आम्ही पवार साहेबांसारखाच माणूस याच्यामध्ये असावा. कोणते पवार साहेब? शरद पवार साहेब. शरद पवार जो उमेदवार, तुम्ही त्यांचं काम करा? हो, पवार साहेबांचं काम. तुम्हाला कोणता आमदार आहे? तुम्हाला कोणता आमदार पाहिजे? विद्यमान आमदार किंवा काय? तसं विद्यमान आमदार म्हणून सध्या तरी बाबाजी काळे वगैरे चालेल आपल्याला. तुमच्याकडे काय, तुमचा कोणता आमदार पाहिजे? बाबाजी काळे चांगला माणूस. शेतकरी बाबाजी काळे म्हणजे शिवसेनेचा चांगला माणूस आहे आणि उद्धव ठाकरेचे महाविकास आघाडीसाठी. तरी पण सगळ्यांनी महाविकास आघाडीसाठी त्यांना गॅरंटी. परत येणार तुमच्या मंदिर आमदार कोणता आहे? दिलीप मोदी. दिलीप मोदी पाटील. अजून म्हणजे विकासाचा वार कोणता कोणता, त्यांनी काय विकास केला असेल? किंवा महाविकास आघाडी 4-5 उमेदवार आहेत, एक उमेदवार आहेत. विरोधकांचं म्हणणं आहे की आमदारांनी विद्यमान काहीच काम नाही केलं. तुमचं काय मत आहे? आमचं मत एवढंच आहे की त्यांना दिसत नसेल तर त्यांनी पुल मोजावा. वरपासून तर खालपर्यंत पूल किती झाल्यात, रस्ते किती झाल्यात, पुढे सिमेंटचे रस्ते किती झाल्यात त्यांनी बोलावा. त्यांनी म्हणा त्याच्यातल्या पुलाला तुम्ही किती निधी आणलाय बाबा दुसऱ्या याचे कोणाकडून, किंवा दिलीप मध्ये नसर आणला तर म्हणा खंडोबा मंदिरात खेळ लिंबगाव राहून उभं राहून सांगावं की हा निधी आमदारांनी आणला नाही, किंवा दिलीप मोदीने हा निधी या पुलाला आणला नाही, त्या पुलाला आणला नाही. आता आपण असं पाहतो की इथली रस्त्याची अवस्था फार हे झाली. आता आम्ही पण फिरतोय, रस्त्यांची अवस्था फार हे झाली. तर तुमचं काय मत? आता वेळच्या वेळ रस्ते सुधारावा एवढीच आमची अपेक्षा आहे. बाकी काय, ट्रॅफिक जास्त झाले, गाड्यांचं ट्रॅफिक जास्त झालेले. सरकारने तुम्हाला काय केलं का नाही? सरकारने काय, आता सरकार करतंय तेच, त्याच्यावर अवलंबून राहतोय. बाकी काय, तुमचं काय मत सरकारबद्दल? आता जे येईल ते काम केलं तर असं नाहीये. तुम्ही सांगा बरोबर.